श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप तर्फे दसरा व दिवाळी पाडव्यानिमित्त भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर. आपल्या विद्यातील सर्व रेसिडेन्सी व कमर्शियल साइट्स मध्ये फ्लॅट गाळे बुक किंवा खरेदी करणाऱ्यांना स्टॅम्प ड्युटी व दस्ताचा खर्च पूर्णपणे फ्री म्हणजे निशुल्क. आमची वैशिष्ट्य सर्व साइट्स विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच प्राईम लोकेशन ठिकाणी. एसटी स्टँड भाजी मंडई मेन मार्केट गार्डन हॉस्पिटल हाकेच्या अंतरावर वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व सोयीयुक्त गुणवत्तापूर्ण अद्यावत व भूकंपरोधक बांधकाम गरज व बजेटनुसार विविध प्राईम लोकेशन व पर्याय उपलब्ध. सांगली मिरज रोडवरती भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू. विद्यातील सर्व साइट्स मध्ये स्टॅम्प ड्युटी व दस्ताचा खर्च पूर्णपणे निशुल्क म्हणजे मोफत. आजच या संधीचा लाभ घ्या. श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप विटा, जिथं गुणवत्ता आहे संस्कार, 100% समाधान हीच परंपरा. मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मध्य प्रदेशच्या 50 जिल्ह्यात अंधश्रद्धेने देवीने प्रसन्न करण्यासाठी एका महिलेनं आपल्या 24 वर्षाच्या मुलाची गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून बळी दिलाय. ही घटना गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील कोहनी या गावात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पन्ना कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अरुण सोनी यांनी सांगितले की आज पहाटे 4:30 सुमारास पोलिसांना अशी माहिती मिळाली की कोहनी गावात सुनियाबाई लोधी नडजे वय 50 वर्ष हिने मुलगा द्वारका लोधी वय 24 याचा गळ्यावर कुऱ्हाडीने वार केला आहे. ते पुढे म्हणाले, सुनियाबाईंवर गेल्या 2 वर्षांपासून थोडासा देवीचा प्रभाव होता. देवी अंगात येणं तिला जाणवत होतं आणि अशी घटना ही आज रात्री घडली. तिच्या अंगात देवी यायची आणि म्हणायची की मी बळी घेणार. त्यावर तिने मुलगा रात्री झोपेत असताना त्याची हत्या केली. कायदेशीररित्या कारवाई या महिलेवर सुरू आहे. परंतु नागरिकांनो, अशा कुठल्याही अंधश्रद्धेला आपण बळी पडू नये ही विनंती पोलिसांकडून व प्रशासनाकडून करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.